हॅलो फ्रेंड्स, प्राचीस किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मुखवास किंवा मुखशुद्धी. जेवण झाल्यावर खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी आवर्जून मुखवास खाण्याची पद्धत आहे आणि मार्केटमध्ये अनेक वेगळ्या चवीचे वेगळ्या पद्धतीचे मुखवास मिळतात. आज आपण घरच्या घरीच पाचक आणि चविष्ट असा हा मुखवास कसा तयार करायचा ते पाहूया. जेवणानंतर रोज एक चमचा हा मुखवास खाल्ला तर पचनासोबतच आरोग्याच्या इतर तक्रारी देखील दूर होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मुखवास बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेले आहे. इथे मी एक वाटी ही बडीशोप घेतलेली आहे. बडीशोप पूर्णपणे स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे. यानंतर एक वाटी जवस घेतलेले आहेत, ते देखील स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्धी वाटी ओवा घेतलेला आहे, अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि त्याचसोबत इथे मी एक वाटी धन डाळ घेतलेली आहे. आता या सर्व साहित्याचा वापर करून आपण मुखवास बनवणार आहोत. यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये अगदी पाव वाटीपेक्षाही कमी थोडे पाणी घेतलेले आहे. आता यामध्ये इथे मी एक चमचा हे काळे मीठ घेतलेले आहे. जर तुमच्याकडे हे नसेल तर पांढरे मीठ वापरले तरी चालेल. आता यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आता हळद आणि मीठ या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायचे आहे. इथे मी हळद आणि मीठ या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतलेले आहे आणि हे मिश्रण तयार करून घेतलेले आहे. आता यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटी बडीशोप घ्यायची आहे. आता यामध्ये तयार केलेल्या मिश्रणामधील एक ते दीड चमचा हळद मिठाचे पाणी घालायचे आहे आणि आता हे बडीशोपला सर्व साईडला मिक्स करून घ्यायचे आहे. या प्रकारे जर पाण्यामध्ये हळद आणि मीठ मिक्स करून लावले तर ते पदार्थांना एकसारखे लागतात आणि पदार्थ भाजल्यानंतर हळद आणि मीठ वेगळे होत नाही. म्हणून इथे मी हळद आणि मिठाच्या पाण्याचा वापर करत आहे. इथे मी बडीशोपला हे हळद आणि मीठ लावून घेतलेले आहे. यानंतर जवस घ्यायचे आहेत आणि जवसला देखील एक ते दीड चमचा हे मिश्रण लावून घ्यायचे आहे. खूप जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही, अगदी हलकेसे ओलसर व्हायला हवेत इतपत पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता यानंतर इथे मी एका डिशमध्ये पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि या पांढऱ्या तिळाला देखील हे हळद मिठाचे पाणी लावून घ्यायचे आहे. आता या हळद मीठ लावलेल्या सर्व गोष्टी आपल्याला फॅनखाली 10 ते 15 मिनिट सुकवून घ्यायच्या आहेत. इथे मी या पद्धतीने हळद मिठाचे पाणी या तिळाला लावून घेतलेले आहे. आता यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे आणि ओव्यामध्ये देखील हे हळद मिठाचे पाणी घालायचे आहे आणि एकसारखा ओवा मिक्स करून घ्यायचा आहे. आता यानंतर इथे मी एक वाटी ही धना डाळ घेतलेली आहे जी ऑलरेडी सॉल्टेड आहे, त्यामुळे याला मी हळद मिठाचे पाणी लावणार नाही, ती हलकीशी फक्त भाजून घ्यायची आहे. हळद मिठाचे पाणी लावल्यानंतर ही बडीशोप, जवस, पांढरे तीळ आणि ओवा मी फॅनखाली 10 ते 15 मिनिट सुकवून घेतलेले आहेत. ते या पद्धतीने इतपत ड्राय झालेले आहेत. आता हे आपण भाजून घेणार आहोत. यासाठी इथे मी एक लोखंडी कढई घेतलेली आहे. आता या कढईमध्ये मी पहिल्यांदा बडीशोप घातलेली आहे आणि आता ही बडीशोप अगदी मंद गॅसवरती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. बडीशोप खाण्याचे अनेक फायदे आहेत. बडीशोप खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते, बीपी वेट कंट्रोलमध्ये राहते, बोन स्ट्रॉंग होतात आणि त्यासोबत बडीशोप ही स्किन आणि हेअरसाठी खूप उपयुक्त आहे. बडीशोपच्या या बहुगुणी फायद्यांमुळे बडीशोप आवर्जून खाल्ली जाते. अगदी मंद गॅसवरती ही बडीशोप इथे मी या प्रकारे भाजून घेतलेली आहे. आता ही बडीशोप आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. एखाद्या पसरट भांड्यामध्ये तुम्ही ही बडीशोप काढून घेऊ शकता. आता यानंतर याच कढईमध्ये मी हे जवस घातलेले आहेत आणि आता जवस देखील आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व पदार्थ भाजत असताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, त्यामुळे ते पदार्थ व्यवस्थित आतपर्यंत आणि खरपूस चांगले भाजले जातात. जवस देखील शरीरासाठी फार उपयुक्त आहेत, कारण जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात जे हार्ट, लिव्हर आणि हाडांसाठी फार गरजेचे आहेत.
जवस खाल्ल्यामुळे डायबिटीस, वेट लॉस, बीपी कंट्रोलमध्ये राहतो. त्यासोबत ॲनिमिया दूर करते, कॅन्सरपासून प्रोटेक्ट करते आणि रक्तातील बॅड कोलेस्टरॉल कमी करते. आता इथे मी हे जवस देखील भाजून घेतलेले आहेत आणि ते एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत. आता यानंतर इथे मी हे पांढरे तीळ देखील घेतलेले आहेत आणि हलकेसे पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ खूप जास्त भाजले तर ते कडवट बनतात, त्यामुळे अगदी हलके असे हे पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तिळामध्ये देखील व्हिटॅमिन बी, फायबर आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, जे जळजळ आणि हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. आता तीळ देखील चांगले मी भाजून घेतलेले आहेत आणि ते एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत. आता यानंतर यामध्ये मी ओवा देखील घातलेला आहे आणि आता हा ओवा देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पचनासंबंधित सर्व तक्रारींसाठी ओवा हा फार उपयुक्त आहे. इथे मी ओवा भाजून घेतलेला आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आता यानंतर यामध्ये मी एक वाटी ही धना डाळ घातलेली आहे. धना डाळ ही ऑलरेडी भाजून घेतलेलीच आहे, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ भाजण्याची गरज नाही. अगदी हलकीशी गरम होईपर्यंत ही धना डाळ मी भाजून घेत आहे. धना डाळ खाल्ल्यामुळे देखील पचनक्रिया सुधारते आणि त्यासोबत रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. आता भाजून घेतलेले हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. इथे मी हे सर्व साहित्य थंड करून घेतलेले आहे. आता यानंतर एका ताटामध्ये बडीशोप, धना डाळ, जवस, पांढरे तीळ आणि ओवा घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेले आहे आणि खाण्यासाठी पाचक आणि आरोग्यदायी असा हा मुखवास तयार आहे. अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला परंतु पौष्टिक आणि आरोग्यदायी असा हा पाचक मुखवास एकदा बनवून ठेवा आणि त्यानंतर एक चमचा रोज जर हा मुखवास खाल्ला तर पचनासोबतच आरोग्याच्या इतर तक्रारींना देखील दूर ठेवा. या प्रकारचा हा मुखवास तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.